लोणार तालुक्यातील खापरखेडा सोमठाणा येथील विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात 20 फेब्रुवारी रोजी उपवासाचे फराळ खाल्ल्याने गावातील तब्बल 200 महिला व पुरुषांना विषबाधा झाली असून त्यापैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. या ग्रामस्थांना पोलीस व इतर ग्रामस्थांनी बीबी येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असता येथील वैद्यकीय अधिकारी हे गैरहजर होते, त्यामुळे पोलीस व महसूल प्रशासनाने परिसरातील खासगी डॉक्टरांना वैद्यकीय उपचारासाठी प्राचारण केले असून रात्री उशिरा हा धक्कादायक प्रकार घडला आहे. परिसरात सध्या प्रचंड घबराट पसरली असून आरोग्य प्रशासनाविषयी संतापाची लाट निर्माण झाली आहे. खापरखेड सोमठाणा तालुका लोणार येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरावर 20 फेब्रुवारी रोजी उपवासाच्या फराळाचा प्रसाद वाटप करण्यात आला. हा प्रसाद खाल्ल्यानंतर काही वेळातच लोकांना प्रचंड वेदना व त्रास होण्यास सुरुवात झाली. अनेकांना उलट्या सुरू झाल्या, त्यामुळे गावात प्रचंड घबराट पसरली. ही माहिती पोलीस व महसूल प्रशासनाला होताच त्यांनी व ग्रामस्थांनी विषबाधा झालेल्या ग्रामस्थ महिला व पुरुषांना मिळेल त्या वाहनाने बीबी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पोलीस व महसूल प्रशासनाचे अधिकारी जीवितहानी होऊ नये यासाठी शर्थीचे त्यांनी प्रयत्न केले, तर आरोग्य विभागाचा गलथान कारभार मात्र या निमित्ताने समोर आला आहे. MCN न्यूज मराठीकरिता भूषण शेटे लोणार. पहिले नंतर संडास लागली, आता येतो. कशामुळे झालं ते मंदिर आहे? मी राजा खाल्ला होता. बघर काय कार्यक्रम काय होत? देवाचा भंडारा होता. अच्छा, बघर खाल्ला होता. सोमठाणा येथे धार्मिक कार्यक्रम सप्ताहाची 6वा दिवस होता आणि त्यामध्ये आज एकादशी या कारणानं भगरचं अल्पहार म्हणून सर्व लहान थोर मंडळींना वाटप करण्यात आलं होतं. त्या अल्पहारामध्ये जवळपास 500 ते 600 लोकांना विषबाधा होऊन सर्व बीबी लोणार मेकर अंजनीपूर अशा वेगवेगळ्या ठिकाणी जवळपास सर्व लोकांना पाठवण्यात आले. त्यांच्यावर प्राथमिक उपचार चालू आहेत. काही मेडिसिनसुद्धा अपुरी पडत आहे. डॉक्टर लोकांनी तेवढं सहकार्य करावं